श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय सोळावा श्री सद्गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम भाग चौथा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजून कलेवर ओळखुनिया जगत सद्गुरु पाचारिति तये वेळी। बोलावूनी ब्राह्मणाशी निरोप देती कृपेशी न करी चिंता तू मानशी गेले तुझे दुरीत दोष। वैराग्य उपजले तुझा मनी दुष्कृती गेली जाळोनी एक चित्त करुनी मनी स्मरे आपुले श्री सद्गुरु चरण। तये वेळी श्री सद्गुरुशी नमन केले चरणांशी जगत सद्गुरु तूची होशी त्रिमूर्तीचा अवतार। तुझी कृपा होय जरी पापे कैची या शरीरी उदय होता भास्करी अंधकार राहे केवी। ऐशे परी श्री सद्गुरुशी स्तुति करी तो भक्तिशी रोमांचळ उठती हर्षी सद्गदीत कंठ झाला। निर्मळ मानशी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितशे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्री सद्गुरु मूर्ती। निर्वाण देखोनी अंतःकरण प्रसन्न झाला श्री सद्गुरु आपण। मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणाशी परीसा। परीस लागता लोहाशी सुवर्ण होय बावन कशी तैसे तया द्विजवराशी ज्ञान झाले परीसा। वेद शास्त्रादी तत्काळी मंत्रे शास्त्री आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे। आनंद झाला ब्राह्मणाशी श्री सद्गुरु निरोपिती तयाशी अमुचे वाक्य तू परेशी जाय त्वरित आपुले श्री सद्गुरु पाशी। जाऊन या श्री सद्गुरु पाशी नमन करी भावेशी संतोष होईल भरवशी तोची आपण सत्य मानी। ऐशे परी श्री सद्गुरु मूर्ती तया ब्राह्मणाशी संभाषिती निरोप घेऊन्या त्वरिती गेला आपुल्या श्री सद्गुरुपाशी। निरोप देऊनी ब्राह्मणाशी श्री सद्गुरु निघाले परीशी भिल्लवडी ग्रामाशी आले भुवनेश्वरी सन्निध। कृष्ण पश्चिम तटाकेशी औदुंबर वृक्ष परीशी श्री सद्गुरु राहिले गुप्तेशी एक चित्ते परीसा। सिद्ध म्हणे नामधारकाशी राहिले श्री सद्गुरु भिल्लवडीशी महिमा झाली बहुशी प्रख्यात तुझ सांगेन। म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकाळभीष्टे साधती। इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरव श्री नृस्य सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री सद्गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम षोडशोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय प्रणमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। पुढचा जो अध्याय आहे 17वा अध्याय तो पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल। प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 ओव्यांचा आहे अध्याय, पण इथे काय 4 भाग पडलेले आहेत, तर पूर्ण 4 भाग एका अध्यायाचे पडले, तर एका अध्यायाचे 4 व्हिडिओ बनले। एका व्हिडिओमध्ये 50 ओव्या, आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात कमी ओव्या आहेत, जास्त नाही, 10 म्हणजे 17 ओव्यांचा आहे। तर इथे पूर्ण होतो समास, म्हणजे अध्याय पूर्ण होतो, मग नवीन अध्यायाला नवीन व्हिडिओ तिथपर्यंत। आणि इथे काय दिलेलं आहे, तर एक तो ब्राह्मण असतो, त्याचा जो सद्गुरू असतो ना, पहिला जो सद्गुरू असतो त्या सद्गुरूचं बोलणं त्याला आवडत नसते, काहीच नसते, तेव्हा त्या तो दुसरी त्याचं म्हणजे चित्त खिन्न भिन्न होतो आणि त्याला दुसरे सद्गुरू मिळतात आणि तो त्याला पहिल्या सद्गुरूची सगळी निंदा तो सांगतो, मग ते त्या सद्गुरूला पटत नाही,
तो म्हणतो तू सद्गुरूची स्वतःच्या सद्गुरूची निंदा करतोस, मला आवडत नाही. मग त्याला कथा सांगतो कोणाची, तर अरुण पांचाळ आणि बैद आणि एक तो दुसरा तिसरा उपमन्यू असं त्यांची कथा सांगतो. आणि की हे कसे होते सद्गुरू, त्यांनी सांगितलं हे तीन जे शिष्य होते हे सद्गुरुनिष्ठ होते, सद्गुरूची आज्ञा पाळन करायचे आणि शेवटी तेवढी ते आज्ञा पाळन केली आणि शेवटी सद्गुरूचं आशीर्वाद घेऊन ते संसार करण्यासाठी गेले आणि तो आशीर्वाद त्यांना सत्य ठरला. म्हणजे कसं अष्टसिद्धी त्यांना मिळाली, म्हणजे सद्गुरू ते सद्गुरूच्या जवळ राहिले शिष्य, आज्ञेचं पालन केलं आणि त्यांना अष्टसिद्धी ते सद्गुरूकडून मिळाली. का तर त्या सद्गुरूचं त्यांनी काय केलं, आज्ञा पाळन केली, अवहेलना केली नाही. म्हणून हा का ब्राह्मण काय होतो त्याला नतमस्तक जातो आणि मग त्याची स्तुती करतो, मग सांगतो माझं चुकलं. म्हणून तो सद्गुरू म्हणतो की आता तू तुझ्या सद्गुरूकडे जा, मग तो त्याच्या सद्गुरूकडे जायला निघतो असं. आणि हे सद्गुरू काय असतात, गुप्त होतात. नंतर म्हणतात ना मार्ग चांगला दाखवणारा सद्गुरू आहे, मग तो सद्गुरू कसा पण असो तरी तो आपल्याला कसा आहे, नम्र आहे. म्हणजे आपण त्याला नम्र व्हावं सतत. मानसिकमध्ये त्याची काय करायची, पूजा करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.